नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निवृत्ती राठोड, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, करमयूर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत, जिल्हा नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठांतर्गत बी ए तृतीय वर्षाकरिता भारताचा प्रादेशिक भूगोल अर्थात G3 हा सब्जेक्ट या ठिकाणी मी घेऊन येत आहे। सुरुवातीलाच आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी यावरती आपण चर्चा करूया। ऐतिहासिक काळात भारत हा देश भारत, आर्यावर्त आणि हिंदुस्तान या विविध नावाने ओळखला जात असे। प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून भारत, तर आर्यवंशीय लोकांच्या भूमीवरून आर्यावर्त आणि सिंधू नदीमुळे हिंदुस्तान नावाचा उल्लेख केला जाईल। प्राचीन काळातील सिंधू नदीच्या काठालगत राहणाऱ्या लोकांना ग्रीक लोक इंडोई, तर पर्शियन लोक हिंदू नावाने संबोधित असे। युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द सिंधूपासून तयार झालेला इंडिया असा उल्लेख करण्यास सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येते। आपल्या राजघटनेनुसार आज भारत आणि इंडिया ही देशाची अधिकृत नावे आहेत। आपला भारत हा एक महान व सुसंस्कृत देश आहे। भारताची संस्कृती ही एक प्राचीन संस्कृती असून आपल्या देशाला वैशिष्ट्यपूर्ण अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे। भारताचा इतिहास गौरवशाली आहे। भारताच्या जडणघडणीत अनेक थोर पुरुषांचे योगदान लाभलेले आहेत। यामध्ये मुख्यतः महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याबरोबर झाशीची राणी, त्याबरोबर अहिल्यादेवी होळकर या सर्व थोर पुरुषांचे आणि महिलांचे योगदान लाभल्याचे आपल्याला दिसून येते। मध्ययुगीन भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली। तदनंतर मोगलांनी भारतावर 200 वर्ष राज्य केलं आणि तदनंतर ब्रिटिशांनी सत्ता हस्तगत करून 150 वर्ष राज्य केलं। भारतीयांनी ब्रिटिश जुलमी सत्तेविरुद्ध लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। पण अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होऊन आज भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते। स्वातंत्र्यानंतर भारताने सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेली आहे आणि त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनातही भारत अग्रेसर म्हणून ओळखला जातो। भारताचे स्थान व विस्तार। भारताचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे असून दक्षिण आशियामध्ये आहे। आशिया खंडाचा जर आपण जर विचार जर केला तर आशिया खंडामध्ये भारताचं लोकेशन हे दक्षिणेकडे आहे, म्हणून त्याला दक्षिण आशिया असं म्हटलं जातं। भारत उत्तर पूर्व गोलार्धात पूर्व गोलार्धाच्या मध्यभागी आहे। उत्तर पूर्व गोलार्ध आणि पूर्व गोलार्धाच्या मध्यभागी भारताचं लोकेशन आहे। भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8° 4' उत्तर अक्षांश ते 37° 6' उत्तर अक्षांश असा आहे। त्याचबरोबर भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68° 7' पूर्व ते 97° 25' पूर्व रेखांश असा आहे। भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे आणि यामुळे भारत मुख्यतः क्लायमॅटॉलॉजिकली दोन भागामध्ये डिवाईड केला जातो। दक्षिणेकडचा भाग हा ट्रॉपिकल अर्थात उष्णकटिबंधीय प्रदेश आणि उत्तरेकडचा भाग हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणून ओळखला जातो। अलाहाबाद जवळून जाणारे 82° 30' पूर्व रेखांश भारताचे प्रमाण रेखावृत्त मानले जाते। हा मॅप आहे, लोकेशन मॅप ऑफ इंडिया। यामध्ये भारताचं लोकेशन जगामध्ये कुठे आहे हे या मॅपच्या द्वारे या ठिकाणी दाखवलेलं आहे। हा त्या ठिकाणी इंडिया आहे। इंडियाच्या ईशान्येला या ठिकाणी नेपाळ, चायना, पूर्वेला म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, त्याचबरोबर त्या ठिकाणी भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया ही राष्ट्रे आहेत आणि त्याचबरोबर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या पलीकडे सौदी अरेबिया, ओमान ही राष्ट्रे त्या ठिकाणी दिलेली आहे। अलाहाबादची स्थानिक वेळ ही भारतीय प्रमाण वेळ इंडियन स्टँडर्ड टाइम मानली जाते। ती ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30' पुढे आहे। भारताची पूर्व पश्चिम लांबी ही 2933 किलोमीटर असून उत्तर दक्षिण लांबी 3214 किलोमीटर आहे। भारताला उत्तम प्रकारची भूसरहद्द लाभलेली आहे। तिची एकूण लांबी 15,200 किलोमीटर आहे। तर भारताला 6,100 किलोमीटरचा समुद्र किनारा देखील लाभलेला आहे आणि जर आपण बेटासह विचार जर केला तर 7,516.5 किलोमीटर एवढी त्या ठिकाणी भारताला सागरी सीमा लाभलेली आपल्याला दिसून येते। भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर असून जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ते केवळ 2.4% एवढेच आहे। क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो। 1 नंबर रशिया, 2 नंबर कॅनडा, 3 नंबर संयुक्त संस्थाने, 4 नंबर चीन,
5 नंबर ब्राझील, 6 नंबर ऑस्ट्रेलिया आणि तदनंतर त्या ठिकाणी भारताचा क्रमांक लागतो। भारत आणि शेजारील राष्ट्रे सर्वसाधारणपणे काही अपवाद वगळता भारताच्या सरहद्दी ऐतिहासिक आणि नैसर्गिक घटकांनीच निश्चित केलेल्या आपल्याला दिसून येतात। भारतीय उपखंडाची मुख्य भूमी आणि बेटे अरबी व बंगालच्या उपसागरामुळे एकमेकापासून भिन्न झाल्याचे आपल्याला दिसून येते। भारताचा सर्वात जवळचा देश म्हणजे श्रीलंका आहे। पालकच्या समुद्रधुनीमुळे भारत आणि श्रीलंका एकमेकापासून वेगळे झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि श्रीलंका हे भारताच्या दक्षिणेला आहे। पूर्वेकडील 7 पर्वतीय टेकड्यांची राज्य व बंगालचा उपसागर ओलांडल्यानंतर म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम ही शेजारी राष्ट्रे म्हणून ओळखली जातात। भारताच्या पश्चिमेकडे पाकिस्तान, इराण, इराक, सौदी अरेबिया ही शेजारी राष्ट्रे म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात। अरबी समुद्राच्या पलीकडे इजिप्त, इथिओपिया, सुदान, सोमालिया, केनिया, टांझानिया इत्यादी शेजारी देश म्हणून संबोधले जातात। ही राष्ट्रे मुख्यतः त्या ठिकाणी आफ्रिका या खंडातील आहे। भारताची उत्तरेकडील सरहद्द हिमालय पर्वताने निश्चित केलेली आहे, कारण भारताच्या उत्तरेला जर आपण जर पाहिलं तर लॉफ्टी माउंटन उत्तुंग अशा हिमालयाच्या रांगा आहेत। हिमालय पर्वताची सरहद्द ओलांडल्यानंतर चीनचा सिकियांग प्रदेश भारताचा शेजारी म्हणून ओळखला जातो। तिबेट हा देश पूर्वेस आहे। भारत व चीन याची सरहद्द मॅकमोहन रेषेने निश्चित केल्याचे आपल्याला दिसून येते। थँक्यू।